अनेक जीव आणि वनस्पतींना वाढत्या तापमानाशी जुळवून घेणं आधीच कठीण होत चाललंय, तर जग आणखी उष्ण होत आहे. हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या संकटाचे भीषण परिणाम आताच दिसून लागले आहेत. पर्यावरणाशी संबंधित फाउंडेशन वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर म्हणजेच WWF म्हटले आहे की ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगभरातील जीव आणि वनस्पती प्रभावित झाल्या आहेत. 9 मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या फिलिंग द हेट या अहवालात संस्थेने म्हटले आहे की उष्ण वारा, दुष्काळ आणि पूर यासारख्या घटनांमुळे प्राणी आणि वनस्पती जगावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. पाहूया त्यावर आमचा खास रिपोर्ट. वाढत्या तापमानाशी जुळवून घेणे प्राणी आणि वनस्पतींसाठी खूप कठीण होत आहे. WWF निसर्ग संवर्धक संचालक क्रिस्टोफ हेनरिक म्हणाले, हवामान बदलामुळे आलेले संकट ही दूरच्या भविष्याशी निगडीत संकल्पना नाही, ती आता आपल्या वर्तमानापर्यंत पोहोचली आहे, आपल्या दारात उभी आहे. जसजसे हवामान गरम होत आहे तसतसे आपल्यावर दबाव वाढतोय. या ताज्या WWF अहवालात 13 निवडक वनस्पती आणि प्राण्यांवरील हवामान संकटाच्या परिणामाचे तपशील दिले आहेत. या प्रजातीमध्ये कोकिळा, बंबल बी आणि बीच लिलाक यासारख्या मूळ युरोपमधील काही प्रजातीचाही समावेश आहे. ते सर्व संरक्षित प्रजाती अंतर्गत येतात. वेगाने गरम होणारी पृथ्वी, ध्रुवांचे वाढते तापमान आणि समुद्राच्या पातळीत होणारी वाढ यामुळे या जीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कोकिळ्याच्या काही जाती आधीच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची प्रजननाची खास पद्धत. कोकिळा आपली अंडी इतर प्रजातींच्या पक्ष्यांच्या घरट्यात घालते आणि त्या पक्ष्यांना आपली अंडी उबवून देते. यासाठी कोकिळा 7,000 किलोमीटरचा प्रवास करून आपल्या हिवाळी अधिवासात पोहोचते. तिला ज्या पक्ष्यांच्या घरट्यात अंडी घालायची आहेत ते पक्षी वाढत्या तापमानामुळे हिवाळ्यातील अधिवासातून लवकर परतला तर अशा परिस्थितीत कोकिळ्याला तिथे पोहोचायला उशीर झाला तर तिला अंडी घालायला घरटे मिळत नाही. ते पक्षी पुन्हा अंडी घालण्यासाठी तिला प्रतीक्षा करावी लागेल. हे पुढील अंडी घालण्याचे चक्र साधारणपणे मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात सुरू होते. याचा अर्थ कोकिळा कमी अंडी घालेल, त्यामुळे त्यांना पिल्ल कमी होतील. वर्षानुवर्षे त्याची संख्या कमी होत जाईल आणि ते दुर्मिळ होत जातील. दुसरीकडे बंबलबीच्या पुढे जास्त गरम होण्याचा धोका आहे. सध्या मेक्सिको आणि स्पेन सारख्या गरम देशांमध्ये बंबलबीवर सर्वाधिक परिणाम होतोय. मात्र धोका फक्त उष्ण प्रदेशांपुरता मर्यादित नाही, थंड प्रदेशातही त्यांची संख्या कमी अधिक प्रमाणात कमी होते. अल्पाईन प्रदेशात बंबलबी उंच प्रदेशाकडे सरकत आहे. हे क्षेत्र त्याच्यासाठी फारसे योग्य नाही. याशिवाय येथील सदन शेती यांसारख्या अनेक कारणांमुळे बंबलबी धोक्यात आले आहे. WWF अहवालाचा एक भाग इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज म्हणजेच IPCCच्या अहवालावर आधारित आहे. यामध्ये WWF ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमानात 1.5 ते 2 अंश सेल्सिअस वाढ झाल्याचा काय परिणाम होईल हे सांगितले आहे. यानुसार 1.5 अंशाच्या वाढीसह 8% झाडे निम्म्याहून अधिक जाती गमावतील. तापमानात 2 अंशांनी वाढ झाल्यास हा आकडा 16% पोहोचेल. पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये हा आकडा 4 ते 8% दरम्यान असण्याची अपेक्षा आहे.